काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती सुनील तटकरे यांनी टीका केलेली आहे। सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती काँग्रेसचा जाहीरनामा दुटप्पीपणाचं उदाहरण आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। काल महाविकास आघाडी आणि सोबतच महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि यावरती आता सुनील तटकरे यांनी मवियाच्या जाहीरनाम्यावरती टीका केली आहे। दुटप्पीपणाची कशी भूमिका राजकीय दृष्ट्या असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा। ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेला राज्य आर्थिक संकटात जाईल, पगार देण्यासाठी सरकारलाकडे पैसे उरणार नाहीत असं सतत म्हणत होते। उलट महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही वक्तव्य केले की आमचं सरकार आल्यावरही आम्ही योजना बंद करू, पण त्यांच्या लक्षामध्ये आलं की महाराष्ट्रातल्या मायमाऊली या महायुतीच्या मागे उभा राहणार आहेत, म्हणून त्यांनी ते खोटं आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा काही परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवरती आणि विशेष करून महिलांच्यावरती त्या ठिकाणी होणार नाही।